नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता या लेक्चरला आपण प्लेन या टॉपिकमधील म्हणजे लाईन प्लेन टॉपिकमधील जो प्लेन सेक्शन आपला चालला आहे ठीक आहे त्या पार्टमधील आपण वन बाय वन अजून पुढचा पार्ट कव्हर करणार आहोत मागच्या लेक्चरला आपण इक्वेशनचा पार्ट कवर केला काही थोडासा पार्ट राहिला आहे तो पण पार्ट या लेक्चरला कव्हर होणार आहे ठीक आहे म्हणजे जर डिटेलमध्ये बघाल तर मागचा व्हिडिओ एकदम डिटेलमध्ये झालेला आहे हा पण व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये होणार आहे म्हणजे एक एक क्वेश्चन एक एक फॉर्म्युला त्याचं एक्सप्लेनेशन ते कसं आलं हे आपण सगळं बघितलेलं आहे ठीक आहे जर तुम्ही बघितलं नसेल लेक्चर मागचं प्लेनचं किंवा लाईनचं सुद्धा आपण तीन सेक्शन तयार केलेत असा एकूण मिळून आपण हा जो लाईन प्लेन टॉपिक आहे तो सहा सेक्शनमध्ये केला की जेणेकरून डिटेलमध्ये गोष्टी तुमच्या कवर होतील कारण हाच सेक्शन सगळा तुम्हाला उपयोगी पडणारे आहे सीईटीसाठी ठीक आहे मग आता लक्ष द्या वन बाय वन आपण फॉर्म्युले पहिल्यांदा बघूयात आणि नंतर मग या फॉर्म्युल्यावरती आधारित एक्झाम्पल घेऊयात बोर्डच्या लिहिली ठीक आहे मग आता बघा जर आपल्याला त्यांनी असं सांगितलं असेल की दोन लाईन आहेत आणि त्या कशा आहेत कोप लेणार आहेत ठीक आहे तर ह्या दोन लाईन लाईन कोप लेनर कधी असतात तर त्यांचं असं म्हणणं आहे की लाईन कोप लेनर कधी असतात जर त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्या दोन लाईन कोप लेणार असतात हे डोक्यात ठेवा जर दोन लाईन एकमेकाला इंटरसेट करत असतील तर त्या कोप लेनर असतात ठीक आहे मग आता ह्या कोप वरून आपल्याकडे दोन कंडिशन्स आहेत एक तर इक्वेशन ऑफ प्लेन काढायचे काढायचे कंडिशन आहे किंवा फॉर्म्युला आहे आणि एक तर ह्या दोन लाईन कोप्लेनर असतील तर त्याच्यावरून तुम्हाला अननोन फाइंड करावा लागतो काय फाइंड करावा लागतो अननोन ठीक आहे मग आता त्या दोघांसाठी आपण फॉर्म्युले बघूयात पहिल्यांदा हा जो सगळा डाटा आहे हा गिवन असतो क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे समजून घ्यायचं मग आता याच्यावरून तुम्हाला काय विचारतील फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन विचारतील तुम्हाला असं विचारतात फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन त्यावेळेस तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे की डिटर्मिनंट ऑफ एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन ह्यातला एक्स वाय झेड हा अननोन आहे बाकी सगळा भाग तुम्हाला माहित असतो आणि ज्यावेळेस तुम्ही हा डिटर्मिनंट सोडवता तर तुम्हाला इक्वेशन मिळणार आहे कार्टेशन फॉर्म मध्ये ठीक आहे सिमिलरली जर तुम्हाला असाच प्रश्न दिला सेम पण या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलंय फाइंड के म्हणजे अननोन विचारलाय सेम क्वेश्चन आहे सेम सगळा डाटा आहे पण विचारताना काय विचारलंय आता के विचारलाय के विचारला असेल अननोन विचारला असेल तर मात्र हा फॉर्म्युला आता हा फॉर्म्युला कुणासाठी बघितलेला आपण इंटरसेक्टिंगच्या कंडिशनसाठी बघितलेला लाईनमध्ये ला 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 ला। आणि आपण इथं काय म्हणतोय की दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करत असतील तर त्या कोपलेणार आहेत म्हणून या ठिकाणी इंटरसेक्टिंगची कंडिशन वापरायची आता हा फॉर्म्युला कधी वापरणार अननोनसाठी हा फॉर्म्युला कधी वापरणार इक्वेशनसाठी आता ते दोघांचा पण आपण वापर बघूयात वन बाय वन ठीक आहे आता सिमिलरली जसं हे कार्टेशन इक्वेशन आहे तसंच व्हेक्टर इक्वेशन मध्ये काय असणार आहे तर ह्या या, या पद्धतीनं लाईनचे दोन व्हेक्टर इक्वेशन गिवन असतील तुम्हाला तर इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड करायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय आर बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इक्वल टू ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार आहे आणि सिमिलरली जशी ही कंडिशन होती को प्लेनरची तशी तिथे कंडिशन काय असणार आहे ए टू बार मायनस ए वन बार डॉट बी वन बार क्रॉस बी टू बार इक्वल टू झिरो ही कंडिशन आहे व्हेक्टर इक्वेशनसाठी ठीक आहे आता हा भाग लक्षात आला को प्लेनरचा आणि इंटरसेक्टिंगचा ठीक आहे इक्वेशन तयार करायचा आता त्यानंतर पुढचा फॉर्म्युला काय बघा डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ प्लेन म्हणजे पॉइंट पासून प्लेनचं जर तुम्हाला डिस्टन्स काढायचा असेल तर त्यासाठी फॉर्म्युला काय कारण याच्यावरती रिसेंटली एक तीन चार वर्षांमध्ये भरपूर एक्झाम्पल विचारलेत आणि सलग विचारलेत तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी मग आता याच्यावरचा क्वेश्चन कसा बघायचा आहे तर त्यासाठी फॉर्म्युला बघा इफ व्हेक्टर इक्वेशन म्हणजे जर व्हेक्टर आणि एक पॉईंट दिला असेल म्हणजे व्हेक्टर देतील पॉईंटमध्ये मग त्यासाठी फॉर्म्युला काय डी इक्वल टू मॅग मॉड्युलर ऑफ मॉड्युलर ऑफ ए बार डॉट एनकॅप एनकॅप म्हणजे युनिट व्हेक्टर आहे आणि तो काय असतो तो तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय नॉर्मल फॉर्मच्या वेळेस मायनस पी पी म्हणजे हा पार्ट असणार आहे फार सोप्पा भाग आहे आपण मध्ये बघूयात की नक्की काय असतंय फक्त फॉर्म्युले फक्त समजून घ्या की कशाला काय म्हणायचं त्यानंतर सिमिलर तीच केस आहे इथं पण कार्टेशन इक्वेशन गिवन असेल या पद्धतीनं आणि एक्स वाय झेड म्हणजे एक्स वन वाय वन झेड वन म्हणजे एचा पॉईंट असणार आहे ज्या पॉइंट पासून प्लेनचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे तर त्यासाठी फॉर्म्युला डी इक्वल टू मॉड्युलस ऑफ ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस डी म्हणजे ऍज इट इज इक्वेशन घ्यायचं आणि खाली रूटमध्ये एक्स वाय झेडच्या कोइबिशनचा स्क्वेअर करायचा आहे क्लिअरपर्यंत ठीक आहे आता हा एक फॉर्म्युला लक्षात आला हा एक फॉर्म्युला लक्षात आला आता अजून एक फॉर्म्युला इक्वेशनसाठी की इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ प्लेन असा क्वेश्चन तुम्हाला दिलेला असतो ठीक आहे मग आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मेनली सॉल्ड एक्झाम्पलमध्ये एकच प्रश्न आहे समजून घ्यायचं सॉल्ट एक्झाम्पलमध्ये एकच आहे एक्झरसाईजमध्ये नाही आहे त्यामुळे बऱ्याच जणांना हा पॉईंट आहे का नाही हे पण माहीत नाही मग हा ह्याच्यावरती सीई टीला पण प्रश्न विचारले गेलेत तर मग हा ह्याच्यावरती जे काय दोन क्वेश्चन्स आहेत बोर्डमध्ये बोर्डच्या पी वाय क्यूमध्ये ते व्यवस्थित डिटेलमध्ये आपण बघणार आहे ठीक आहे मग आता इथं बघा जर त्यांनी असा प्र प्रश्नामध्ये असं दिलं असेल की इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ प्लेन हा पार्ट महत्वाचा इंटरसेक्शन ऑफ प्लेन तर दोन प्लेन ठीक आहे दोन प्लेन पासून जर आपल्याला इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स इक्वेशन तयार करायचं असेल तर त्यासाठी काय बघा हे पहिलं प्लेन्स इक्वेशन हे दुसरं प्लेन्स इक्वेशन आहे तर या दोघांना कसं लिहितात इंटरसेक्शन ऑफ प्लेन इक्वेशन साठी आर बार डॉट एन वन बार प्लस लॅमडा एन टू बार हा एन वन एन टू घ्यायचा इथं आणि इक्वल टू पी वन प्लस लॅमडा पी टू क्लिअर आहे हे फॉर्म्युला फक्त लक्षात ठेवा हे मध्ये आपण बघूयात वन बाय वन त्यानंतर इफ कार्टेशन इक्वेशन आणि जर सिमिलरली ह्याच्यासारखेच कार्टेशन इक्वेशन दोन दिले असतील तर मात्र पहिलं कार्टेशन इक्वेशन प्लस लॅमडा दुसरं कार्टेशन इक्वेशन इक्वल टू झिरो या पद्धतीने आपण इंटरसेक्शन ऑफ द प्लेन्स इक्वेशन लिहिणार आहे मग ह्यामध्ये काय फाइंड करायचं का असतं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी आपण आता न्युमेरिकलमध्ये बघूयात मग आता हे फॉर्म्युले पहिल्यांदा लिहून घ्या शांतपणे ह्याची लिस्ट तयार ठेवा तुमच्यासमोर पूर्ण व्हिडिओ बघून झाला इम्प्लिमेंटेशन लक्षात आलं की मग टेक्स्टबुक मध्ये बघायचं की कोणता फॉर्म्युला कुठे यूज केला काय केलाय ठीक आहे आता हे सगळं व्यवस्थित लिहून घ्या आता आता न्यूमेरिकल बघूयात आपण आता तुम्हाला जो प्रश्न दिसतोय त्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिले बघा फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ द प्लेन आणि एक प्लेनचे इक्वेशन दोन प्लेनचे इक्वेशन दिलेत ठीक आहे अँड पॉइंट ठीक आहे म्हणजे आता काय तर इंटरसेक्शन ऑफ द प्लेन जे काय तयार होणार आहे ते पॉइंट दिलेल्या मधून काय होणार आहे पास होणार आहे मग दोन इक प्लेनच्या इक्वेशनवरून आपल्याला इंटरसेक्शन ऑफ द प्लेनचं इक्वेशन तयार आहे मग आपण इथे लिहून घेतलेला तो जो काय फॉर्म्युला होता तो आपल्याला आप इथं वापरायचा आहे ठीक आहे मग आता बघा कार्टेशन इक्वेशन्स घेऊन आहेत तर दोन प्लेनचे इक्वेशन आहेत ठीक आहे याला आपण काय म्हणूयात पहिले इक्वेशन याला म्हणूयात दुसरे इक्वेशन किंवा वन टू म्हणला तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता मला सांगा जर आपल्याला इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन फाइंड करायचा असेल तर आपण फॉर्म्युला काय तयार केलेला फर्स्ट इक्वेशन प्लस लांबडा सेकंड इक्वेशन इक्वल टू झिरो ठीक आहे मग आता इथं आपण लिहूयात देअर फोर सुरुवात इथून करणार आहे आपण इक्वेशन इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन ठीक आहे इंटरसेक्शन ऑफ द इंटरसेक्शन ऑफ द प्लेनचं इक्वेशन आपण आता इथं बघणार आहे मग काय इक्वेशन असतं इथं पहिले इक्वेशन थ्री एक्स प्लस टू वाय मायस झेड प्लस वन प्लस लॅमडा सेकंड इक्वेशन एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस टू इक्वल टू झिरो अगदी सोप्पं आहे ठीक आहे आता हे जे काय इंटरसेक्शन ऑफ द प्लेनचं इक्वेशन आहे ते इक्वेशन एका पॉइंटमधून पास होत आहे बरोबर आहे का कुठल्या पॉईंटमधून पास होतंय टू टू वन मग आपण असं म्हणूयात की इक्वेशन ऑफ प्लेन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू 2, 2, 1. या या एकस, टू, टू टू वन ठीक आहे या पॉईंटमधून पास होतो याचा अर्थ असा या पॉईंटमधून पास होत असेल तर हा झाला एक्स हा झाला वाय हा झाला झेड ठीक आहे मग अननोन पॉइंटमधून पास होत आहे म्हणजे हा तो पॉईंट असणार आहे ठीक आहे मग आता या ठिकाणी एक्स वाय झेडच्या ठिकाणी तुम्ही काय पुट करणार टू टू वन पुट करणार आहे एक्सच्या ठिकाणी टू वायच्या ठिकाणी टू झेडच्या ठिकाणी वन मग आता व्हॅल्यू पुट करूयात आपण बघा इथं काय होणार आहे थ्री इंटू टू प्लस टू इंटू टू मायनस वन प्लस वन ठीक आहे प्लस लॅमडा इथं काय येणार आहे टू प्लस टू प्लस वन मायनस टू इक्वल टू झिरो क्लिअर आहे ओके मग आता इथं तयार काय झालं बघा सिक्स प्लस फोर प्लस वन मायनस वन कॅन्सल ठीक आहे त्यानंतर प्लस लॅमडा या ठिकाणी काय होणार आहे बघा तर टू प्लस टू फोर फोर आणि इथं फोर प्लस वन फायू फायू मायनस टू थ्री येणार इथं ठीक आहे इक्वल टू झिरो करेक्ट आहे ओके मग आता ओव्हरऑल इथं लक्षात आलं तुमच्या की टेन प्लस थ्री लॅमडा इक्वल टू झिरो याचा अर्थ लॅमडाची व्हॅल्यू आली मायनस टेन बाय थ्री तर इंटरसेक्शन ऑफ द प्लेनच्या इक्वेशनमध्ये प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं लॅमडा हा तुम्हाला फाइंड करावा लागतोच मग लॅमडा फाइंड झाल्यानंतर तुम्ही ही जी काय व्हॅल्यू आहे ती आपण काय म्हणूयात की ह्या इक्वेशनमध्ये त्याला काय म्हणूयात इक्वेशन नंबर थ्री म्हणूयात ह्या इक्वेशन नंबर थ्रीमध्ये आपण पुट करणार मग त्या पॅरामीटरला इलिमिनेट केल्यानंतरनं तुम्हाला जे इक्वेशन मिळते ते इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन असतं हे लक्षात ठेवा ठीक आहे मग आता काय करणार आपण तर लॅमडा लिहू मायनस टेन बाय थ्री ही इथं पुट करायची मग पुट इथंच लिहा वाटल्यास पुट लॅमडा इक्वल टू मायनस टेन बाय थ्री इन इक्वेशन थ्री मग इक्वेशन थ्री मध्ये पुट करूयात पहिले काय सांगा इथं थ्री एक्स प्लस टू वाय मायनस झेड प्लस वन प्लस प्लसच्याऐवजी काय लिहिणार इथं आपण मायनस टेन बाय थ्री ठीक आहे एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस टू इक्वल टू झिरो आता थ्रीने इकडे मल्टिप्लाय करायचं मायनस टेन आतमध्ये मल्टिप्लाय करायचं पण थ्रीने क्रॉस मल्टिप्लाय करा सगळ्यांना नाइन एक्स प्लस सिक्स वाय मायनस थ्री झेड प्लस थ्री मायनस टेन एक्स पुढं काय होणार सांगा इथं मायनस टेन वाय मायनस टेन झेड प्लस ट्वेंटी इक्वल टू झिरो करेक्ट आहे ओके आता नीट लक्ष द्या एक्समधून एक्सचा पार्ट मायनस करायचा मग मा नाईन एक्स मायनस टेन एक्स मायनस एक्स आलं सिक्स वाय इथं मायनस टेन वाय मायनस फोर वाय आलं मायनस थ्री झेड मायनस टेन झेड मायनस थर्टीन झेड येणार आहे आणि या ठिकाणी थ्री प्लस ट्वेंटी इथं येणार आहे ट्वेंटी थ्री इक्वल टू झिरो एक तर तुम्ही हे इक्वेशन ठेवू शकता किंवा मॅक्सिमम ठिकाणी मायनसचा पार्ट आहे तर तुम्ही मायनस कॉमन काढा आणि इकडे डिवाइड करा मग काय येणार इथं एक्स Plus 4Y plus 13Z 23 0. प्लस फोर वाय प्लस थर्टीन झेड मायनस ट्वेंटी थ्री इक्वल टू झिरो इथं काय केलं आपण मायनस कॉमन काढलं त्यामुळे जो प्लसचा पार्ट होता तो मायनस झाला मायनसचा पार्ट प्लस झाला आणि हे आपलं रिक्वायर्ड इक्वेशन आहे जे इंटरसेक्शन ऑफ द प्लेनचं असणार आहे ठीक आहे आता या क्वेश्चन मध्ये सांगतो याचा पॅटर्न तर बऱ्यापैकी असाच आहे सेम सिमिलर पण जसं त्यांनी इथं आपल्याला हा पॉईंट दिलेला ठीक आहे आणि हा पॉईंट पुट करून आपल्याला ला, लँबड्याची व्हॅल्यू मिळाली सिमिलरली त्याच पद्धतीने जर त्यांनी पॉईंट नाही दिला तर त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन देतील किंवा वेगळी कंडिशन देतील की जेणेकरून त्या ठिकाणी तुम्हाला लॅमडाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी मदत होणार आहे मग प्रत्येक वेळी लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळी पॉईंट देतीलच असं काय नाहीये तुम्हाला तिथं इक्वेशन ऑफ लाईन पण देतील मग तुम्हाला त्याचा वापर कसा करायचा हे कळालं पाहिजे ठीक आहे मग जसं आपण हे एक्झाम्पल सोडवले सिमिलरली अजून याच टाईपचं दुसरं एक्झाम्पल आहे पण त्यामध्ये मात्र तुम्हाला ही कंडिशन नसणार आहे तिथं दुसरी कंडिशन असेल मग तुम्हाला दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये ह्या एक्झाम्पलमध्ये फरक लक्षात येईल आणि और ओव्हरऑल तुम्हाला न्यूमेरिकल पण लक्षात येईल ठीक आहे मग आता हे लिहून घ्या आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात तुम्हाला जो आता प्रश्न दिसतोय त्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलं बघा फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द लाईन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन ठीक आहे दोन प्लेनचे इक्वेशन दिले तुम्हाला अँड पॅरल टू द लाईन ठीक आहे म्हणजे इंटरसेक्शन ऑफ द प्लेन जो काय पार्ट असणार आहे प्लेन असणार आहे त्या प्लेनला त्यांनी दिलेली लाईन कशी आहे पॅरल आहे आता लक्ष द्या सपोज की ही इंटरसेक्शन ऑफ प्लेन आहे म्हणजे दोन प्लेन पासून तयार झालेली प्लेन आहे आणि या प्लेनला ही एक लाईन पॅरल आहे ठीक आहे तर या दोघांच्यात रिलेशन काय राहणार आहे तर या दोघांच्यात रिलेशन असं राहणार की जो नॉर्मल व्हेक्टर असणार आहे प्लेनचा तो ह्या लाईनला कसा असणार आहे परपॅडिक्युलर असणार आहे एनबार जो असणार आहे तो लाईनला परपेंडिक्युलर असणार त्यामुळं मी ह्या ज्यावेळेस आपल्याला अशी कंडिशन देतात की लाईन इज पॅरल टू प्लेन त्यावेळेस आपण लाईनमध्ये आणि प्लेनमध्ये परपॅडिक्युलरची कंडिशन वापरू शकतो आता हाच भाग आपण व्हेक्टर साठी पण बघितलेला म्हणजे टू वेक्टर्स आर व्हेक्टरल टू प्लेन मग त्या दोन जे व्हेक्टर प्लेनला पॅरल होते त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट केला की के आपल्याला नॉर्मल भेटत होता बरोबर आहे का इक्वेशन ऑफ प्लेन मध्ये सिमिलरली त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा आपल्याला परपॅडिक्युलरची कंडिशन वापरायची जेणेकरून लॅम्बडा फाईन करायचा आहे मी तुम्हाला पहिल्या एक्झाम्पलमध्ये म्हटलेलंच की तुम्हाला लॅमडा फाइंड करण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग कंडिशन दिल्या जातात जसं की आता इथं पॅरल लाईन दिले, दिले। मागच्या एक्झाम्पलमध्ये मा त्यांनी पॉईंट दिलेला मग हे समजणं फार इम्पॉर्टंट आहे ही कन्सेप्ट समजली तर लक्षात येईल ठीक आहे मग आता लक्ष द्या एक तर पहिली गोष्ट समजून काय आहे की जे काय इक्वेशन ऑफ प्लेन आहे ते इक्वेशन ऑफ प्लेन इक्वल टू झिरो पाहिजे आता इथे इक्वल टू किती आहे थ्री आहे मग ह्या प्लस थ्रीला इकडे घ्यायचं मग काय येणार सांगा इथं त्या ठिकाणी असं येणार आहे टू एक्स मायनस वाय प्लस झेड मायनस थ्री इक्वल टू झिरो हे पहिलं इक्वेशन झालं हे दुसरं इक्वेशन झालं ठीक आहे आणि ही लाईन पॅरलेलं आहे तर लाईनचा पार्ट आपण नंतरच घेणार आहे पहिल्यांदा आपण फाइंड करणार इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन ठीक आहे मग आपण इथं फाइंड करूयात इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन ठीक आहे कसं करणार इक्वेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ प्लेन फाइंड पहिले इक्वेशन प्लस लॅमडा दुसरे इक्वेशन इक्वल टू झिरो कारण इक्वल टू झिरो इथं पण आहे इथं पण आहे त्यामुळे दोन्ही ठिकाणी झिरो असल्यामुळं तुम्हाला इक्वल टू झिरो घेता येऊ शकतंय मग आता इथं काय करणार बघा टू एक्स मायनस वाय प्लस झेड मायनस थ्री प्लस लॅमडा फोर एक्स मायनस थ्री वाय प्लस फायव झेड प्लस नाईन इक्वल टू झिरो हे इक्वेशन तयार झालं इंटरसेक्शन ऑफ द प्लेनचं याला आपण इक्वेशन नंबर थ्री म्हणूयात शेवटला आपल्याला याच्यामध्येच व्हॅल्यू पुट करायचे ठीक आहे आता हे ठीक आहे हे झालं आता मागच्या एक्झाम्पल मध्ये मा प्ले आपल्याला पॉईंट माहित होता आपण डायरेक्ट पुट केला इथं पॉईंट माहिती आहे का नाही मग ह्या इंटरसेक्शन ऑफ द प्लेनला म्हणजे ह्या दोन्ही इक्वेशनला आपण एकत्र करून एक कंबाइंड इक्वेशन एक तयार करणार जे असणारे इंटरसेक्शन ऑफ प्लेनचं इक्वेशन हे कसं करायचं इक्वेशन तयार तर समजून घ्या हा भाग मी तसाच आता मी काय करतो बघा मी एक्सचा पार्ट कॉमन काढणार मी वायचा पार्ट कॉमन काढणार मी झेडचा पार्ट कॉमन काढणार आहे लॅमडा नातमध्ये मल्टिप्लाय करून मग कसं होणार सांगा इथं टू येणार आहे इथं प्लस फोर लॅमडा इन्टू एक्स प्लस इथं मायनस वन येणार इथं मायनस थ्री लॅमडा इंटू वाय प्लस इथं वन येणार इथं फायव्ह लॅमडा इंटू झेड प्लस इथं मायनस थ्री येणार प्लस नाईन लॅमडा इक्वल टू झिरो करेक्ट इथपर्यंत ठीक आहे मग आता हे काय मिळालं आपल्याला तर समजून घ्या हा असा फॉर्मॅट मिळाला आपल्याला ए एक्स प्लस बी वाय प्लस सी झेड प्लस हा मिळाला डी या फॉर्मॅटमध्ये मग हे आपण का फाइंड केलं तर त्यासाठी आपल्यासाठी ए बी आणि सी म्हणजे थोडक्यात एक्स वाय झेडचे कोइफिशन्स इम्पॉर्टंट आहेत कारण ते डायरेक्शन रेशोज आहेत आणि मी तुम्हाला काय म्हटलंय की लाईन जर प्लेनला पॅरल आहे तर याचा अर्थ प्लेनचा जो नॉर्मल वेक्टर आहे तो लाईनला परपॅन्डिक्युलर असणार आहे लाईनला परपेंडिक्युलर म्हणजे दोघांमध्ये परपेंडिक्युलरची कंडिशन वापरू शकतो काय कंडिशन आहे परपेंडिक्युलरची तर परपॅंडिक्युलरची कंडिशन आहे ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इक्वल टू झिरो ज्याच्यावरून आपण अननोन फाइन करतो प्लेनमध्ये पण आपण बघितलंय सॉरी लाईनमध्ये पण बघितलं आपण मग आता आपण काय म्हणणार इथं म्हणताना बघा लाईन पॅरल टू प्लेन ठीक आहे मग म्हणणार आपण तर जे काय कं वी नो दॅट वी नो दॅट कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन मग कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन काय असते ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इक्वल टू झिरो मग आता ए वन ए टू म्हणजे काय तर हा ए वन हा ए टू हा ए बी वन हा बी टू हा सी वन हा सी टू असणार आहे मग इथे येणारे टू इन ब्रॅकेट खाली टू प्लस फोर लॅमडा त्यानंतर फोर इन ब्रॅकेट मायनस वन मायनस थ्री लॅमडा प्लस वन प्लस फायू लांबडा सॉरी तिथला पार्ट राहिलेला लिहायचा फायू इन ब्रॅकेट वन प्लस फायू लॅमडा हा डी वनचा पार्ट जो आहे इथला पार्ट ह्याचा काय संबंध येणार नाही याच्यामध्ये ठीक आहे मग आता इथं पुढं काय होणार आहे तर मल्टिप्लाय करून लॅमडाची व्हॅल्यू काढायची इक्वल टू झिरो असणार इथं म्हणजे फोर प्लस एट लॅमडा प्लस त्याऐवजी इथं मी काय लिहितो मल्टिप्लाय करा मायनस फोर मायनस ट्वेल्व लॅमडा प्लस फाइव्ह प्लस ट्वेंटी फायव्ह लॅमडा इक्वल टू झिरो करेक्ट आहे ओके आता याच्या पुढे बघा काय होतं 4 ला फोर इथं कॅन्सल झालं लॅमडाचे ऍडिशन करा काय होते बघा बरं ट्वेंटी फाईव्ह लॅमडा मधून ट्वेल्व लॅमडा मायनस केला इथं तर किती येणार इथं बघा तर थर्टीन लॅमडा येणार आहे थर्टीन लॅमडा प्लस एट लॅमडा ट्वेंटी वन येणार इथं ठीक आहे त्यानंतर पुढं राहिलं काय बघा इथं प्लस फाईव्ह राहिलं इथं इक्वल टू झिरो मग लॅमडाची व्हॅल्यू आली मायनस फायव्ह अपॉन ट्वेंटी वन करेक्ट आहे आता ही व्हॅल्यू कुठं पुट करायची इक्वेशन नंबर थ्रीमध्ये पुट करायची मग इक्वेशन नंबर थ्रीमध्ये पुट केली असता पुट दिस इन इक्वेशन थ्री ठीक आहे इक्वेशन थ्री मध्ये पुट करूयात आता बघा याच्या खाली मी लिहितो इक्वेशन थ्री मध्ये पुट केला असता काय अनार सांगा इथं टू एक्स मायनस वाय प्लस झेड मायनस थ्री मायनस फायव्ह अपॉन ट्वेंटी वन फोर एक्स मायनस थ्री वाय प्लस फायू झेड प्लस नाईन इक्वल टू झिरो ट्वेंटी वन निकडं मल्टिप्लाय करा काय येतं बघा इथं तर इथे येते फोर्टी टू एक्स मायनस ट्वेंटी वन वाय प्लस ट्वेंटी वन झेड मायनस थ्री आणि इथं किती येत आहे सिक्स ठीक आहे ओके मायनस किती येणार इथं ट्वेंटी एक्स प्लस फिफ्टीन वाय मायनस ट्वेंटी फायू झेड मायनस फोर्टी फाय इक्वल टू झिरो ठीक आहे मग आता फोर्टी टू एक्समधून ट्वेंटी एक्स गेले किती राहिले ट्वेंटी टू एक्स राहिले मायनस ट्वेंटी टू वाय ठीक आहे अजून वायचा पार्ट कुठ कुठं इथं फिफ्टीन वाय इथं बरोबर आहे का म्हणजे इथं किती राहिलं सांगा तर इथं राहिलं मायनस सिक्स वाय करेक्ट आहे त्यानंतर पुढं ट्वेंटी वन झेड आणि इथं झेड काय मायनस ट्वेंटी फायू झेड म्हणजे मायनस फोर झेड शिल्लक राहिलं इथं आणि जर तुम्ही ह्या दोघांची ऍडिशन केली कारण मायनस मायनस आहे तर बघा किती येत आहे दोघांची ॲडिशन फाईव्ह प्लस थ्री एट आणि पुढं टेन वन झिरो एट इक्वल टू झिरो हे आपलं फायनल आन्सर आलं आता याला तुम्ही टू न पण डिवाईड करून सिम्प्लिफाय करू शकता काय प्रॉब्लेम नाही ॲज इट इज ठेवलं तरी चालतंय काही प्रॉब्लेम नाही आता या प्रश्नामध्ये समजून घेण्यासारखा भाग कोणता आहे तर इथं आपण जी परपेंडिक्युलरची कंडिशन वापरली हा भाग समजून घेण्यासारखा की लाईन प्लेनला पॅरल आहे याचा अर्थ लाईनच्या डायरेक्शन रेशो आणि प्लेनच्या डायरेक्शन रेशोवरून आपण अननोन फाइंड करू शकतो आणि तो कसा फाइंड केल्याला लक्षात आलं एकदा का लॅमडा ह्या क्वेश्चनमध्ये मिळाला तुम्हाला ओव्हरऑल हा प्रश्न सुटतोय लगेच ठीक आहे आणि सीईटी मध्ये सांगतो याला कुठला शॉर्टकट नाही आहे याच मेथडनं जावं लागतं सोडवावंच लागतं त्यामुळे इथं तुम्ही जेवढी चांगली प्रॅक्टिस कराल तेवढा तुम्हाला फायदा सीईटी मध्ये होणार याला शॉर्टकट नाही आहे कोणता मग आता शांतपणे हे पूर्णपणे इक्वेशन किंवा क्वेश्चन लिहून घ्या आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलंय तर आपल्याला सांगितलं ह्या दोन लाईन कोपलेनर आहेत हे दाखवा त्याचबरोबर इक्वेशन ऑफ प्लेन पण फाईंड करायला सांगितलंय ठीक आहे मग आता मला सांगा साठी कंडिशन काय होती डिटर्मिनेंट इक्वल टू झिरो कारण त्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट करतात ठीक आहे तर त्या को प्लेनर असणार आहेत आणि त्याचबरोबर अजून काय म्हटलेलं आपण तर इक्वेशनसाठी आपण फक्त एक्स वाय झेड घेतलेलं एक्स एक्स टू वाय टू झेड टू ठिकाणी दोन्ही पार्ट आपण आता क्लिअर करणार आहे लक्ष द्या ह्या दोन्ही लाईनच्या इक्वेशनवरून पहिल्यांदा तुम्ही एक्स वन वाय वन झेड वनच्या व्हॅल्यू काढायच्या मग काय करणार इथं सांगा एक्स वनची व्हॅल्यू किती येणार आहे प्लस वन असेल तर मायनस वन वाय वनची व्हॅल्यू प्लस थ्री झेड वनची व्हॅल्यू मायनस टू एक्स टू बरोबर किती येणार इथं वन सॉरी इथं झिरो येणार एक्स टू कारण इथं काहीच नाही आहे पार्ट वाय टू बरोबर किती येणार आहे प्लस सेवन आणि झेड टू बरोबर किती येणार आहे मायनस सेवन करेक्ट आहे ओके आता आपल्याला काय दाखवायचं हे कोप लेनर दाखवायचं आहे तर आपण असं मानूयात कन्सिडर डिटर्मिनंट एक्स टू मायनस एक्स वन वाय टू मायनस वाय वन झेड टू मायनस झेड वन ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ठीक आहे ह्याचा अन्सर झिरो आला तर कोप्लेनर असणार आहे आता व्हॅल्यू पुट करूयात आपण बघा इथं एक्स टू मायनस एक्स वन झिरो मायनस वन मायनस वन प्लस वन येणार आहे सेवन मायनस थ्री फोर मायनस सेवन प्लस टू मायनस फाय बाकी ए वन बी वन सी वन इथला पार्ट येणार आहे मायनस थ्री टू वन मायनस थ्री टू वन त्यानंतर वन मायनस थ्री बघा वन मायनस थ्री आणि टू येणार इथं आता हे सोडवायचं आहे आपल्याला कसं सोडवणार आपण वन ॲज इट इज घ्या किती येणार आहे फोर प्लस थ्री ठीक आहे मायनस फोर घ्या इथं त्यानंतर येणार आहे मायनस सिक्स मायनस वन त्यानंतर येणार मायनस फायव्ह इन ब्रॅकेट काय येते बघा बरं आता पुढं तर मायनस फाईव्ह घेतले असता नाईन निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह येणार आहे मायनस पुढं किती येणार आहे टू आता इथं किती येणार आहे बघा सेवन मायनस फोर आणि इथं किती येते मायनस सेवन इथे येते मायनस फाईव्ह आणि इथं किती येते सांगा बघा इथं पण येणार आहे सेवन ठीक आहे मग या ठिकाणी आलं सेवन प्लस ट्वेंटी एट मायनस थर्टी फाय आणि ट्वेंटी एट प्लस सेवन थर्टी फाय थर्टी फाय मायनस थर्टी फाय झिरो आता झिरो आले याचा अर्थ डिटर्मिनंट व्हॅल्यू झिरो आली गिवन हे प्लेनर दोन्ही दिलेल्या लाईन कशा असणार आहेत कोप्लेनर असणार आहेत आता इक्वेशन ऑफ प्लेन मग इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड करायचं असतील आपल्याला फॉर्म्युला काय त्याचा डिटर्मिनंट एक्स मायनस एक्स वन वाय मायनस वाय वन झेड मायनस झेड वन ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू इक्वल टू झिरो ठीक आहे कारण खूप लिहिणार आहे आता मग आता इथं व्हॅल्यू पूट करा एक्स मायनस एक्स वन किती आहे मायनस वन म्हणजे इथे येणार प्लस वन करेक्ट आहे त्यानंतर वाय मायनस वाय वन किती आहे प्लस थ्री इथे येणार मायनस थ्री त्यानंतर झेड मायनस झेड वन किती आहे मायनस टू म्हणजे इथे येणार आहे प्लस टू आणि या ठिकाणी येणार आहे ए वन बी वन सी वन तोच पार्ट येणार आहे मायनस थ्री टू वन त्यानंतर वन मायनस थ्री टू डिटर्मिनेंट इक्वल टू झिरो आता हे सोडवायचं आपल्याला मग कसं सोडवणार बघा आता एक्स प्लस थ्री तसं एक्स प्लस वन तसंच ठेवा आणि ब्रॅकेटमध्ये किती येणार आहे फोर प्लस थ्री येणार आहे मायनस वाय मायनस थ्री येणार इथं ब्रॅकेटमध्ये मायनस सिक्स आणि इथं मायनस वन प्लस झेड प्लस टू Bracket, Z plus 2, आले इन ब्रॅकेट झेड प्लस टू झाल्यानंतर नाईन मायनस टू इक्वल टू किती येणार झिरो ठीक आहे आता याच्या पुढचा पाठ समजून घ्यायचा वन बाय वन हा इथे येणार एक्स प्लस वन इथे येणार सेवन मायनस वाय मायनस थ्री इथे येणारे मायनस सेवन ठीक आहे जसं इथं आलं आहे सिमिलरली इथं पण सेवन ये येणारे झेड प्लस टू इन टू सेवन इक्वल टू झिरो इथे येणारे सेवन एक्स प्लस सेवन इथे येणारे प्लस सेवन वाय 21, माँनस माँनस, आ, प्लस ट्वेंटी वन कारण मायनस मायनस प्लस निगेटिव्ह राहणार इथं साईन त्याचं कारण काय बघा मायनस इंटू मायनस प्लस पण हे मायनस ॲज इट इज राहणार आहे आता इथं बघा इथं प्लस होतं त्यामुळे ह्या मायनस आणि ह्या मायनस तर काय झालं इथं प्लस झालं हे समजून घ्या प्लस सेवन झेड आणि इथं किती येणार आहे प्लस फोर्टीन इक्वल टू झिरो आता तुम्ही जर नीट बघाल तर इथं राहता शिल्लक सेवन एक्स प्लस सेवन वाय प्लस सेवन झेड आणि सेवन प्लस फोर्टीन ट्वेंटी वन मग ट्वेंटी वनला हा ट्वेंटी वन कॅन्सल होणार आहे मग इक्वल टू इथं किती येणार आहे झिरो येणार आहे करेक्ट आहे मग आता इथं सेवन जर कॉमन काढलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल एक्स प्लस वाय प्लस झेड इक्वल टू झिरो आलं आणि हे आपलं इक्वेशन असणार रिक्वायर्ड म्हणजे या ठिकाणी आपण कोप लेनर पण दाखवलं आता याच प्रकारे तुम्हाला इथं कुठंतरी अननोन देणार म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या टूच्या च्या जागेवरती के देतील आणि फाईंड के म्हणतील आणि दोन्ही पण लाईन कोप लेनर म्हणतील तर याच पद्धतीने इथं आहे इक्वेशन विचारलं की या पद्धतीनं सोडवायचं म्हणजे दोन्ही क्वेश्चन तुमचे क्लिअर झालेत ठीक आहे मग आता हे दोन्ही क्वेश्चन शांतपणे लिहून घ्या आता तुम्हाला जो क्वेश्चन दिसतोय या प्रश्नामध्ये काय सांगितलं त्यांनी बघा तर या क्वेश्चनमध्ये त्यांनी असं सांगितलंय की ए ह्या पॉईंटपासून पासून प्लेन आणि बी ह्या पॉईंटपासून प्लेन ही इक्वीड डिस्टंट अंतरावरती आहेत किंवा इक्वी डिस्टंटवरती आहेत हे प्रूव्ह करायचं आपल्याला शो करायचं आहे समान अंतरावरती आहे म्हणजे जर मधी प्लेन असेल तर या पॉ ए पॉईंटपासून आणि बी पॉईंटपासून ही जी मधली प्लेन आहे ती समान अंतरावरती आहे ठीक आहे मग आता हे कसं करणार आपण प्रूव्ह तर आपल्याला ए ह्या पॉईंटपासून प्लेनचं डिस्टन्स आणि बी ह्या पॉईंटपासून प्लेनचं डिस्टन्स हे इक्वल आहे हे दाखवलं पाहिजे तर हे कसं दाखवायचं तर त्यासाठी आपल्याला डिस्टन्स बिटवीन पॉईंट टू प्लेन हे आपल्याला फाइंड करावं लागणार आहे आता सगळ्यात महत्वाचं ज्या वेळेस आपण डिस्टन्स बिटवीन पॉईंट टू प्लेन फाईंड करतोय तर जे प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे ते पहिल्यांदा नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यायचं सगळ्यात महत्वाची स्टेप जे काय प्लेनचं इक्वेशन दिलंय ते कशात कन्वर्ट करून घेणार तुम्ही नॉर्मल फॉर्ममध्ये मग मत आता हा जो पार्ट आहे तो नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करूयात आपण कसं करणार सांगा मग बघा इन नॉर्मल फॉर्म व्हेक्टर इक्वेशन इन नॉर्मल फॉर्म नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला असता काय करायला लागेल नॉर्मल फॉर्मसाठी तर बघा आपल्याला माहिती आहे की एन बार म्हणजे थ्री आय कॅप आहे प्लस फोर जे कॅप आहे मायनस ट्वेल् के कॅप आहे त्याची मॅग्निट्यूड किती येईल बघा बरं अंडर रूट नाईन प्लस सिक्सटीन प्लस वन फोर्टी फोर म्हणजे इथे येणारे अंडर रूट किती येणार आहे वन सिक्स्टी नाईन म्हणजे थोडक्यात थर्टीन येणार आहे करेक्ट आहे ओके मग तुम्हाला माहिती आहे जर ह्या इक्वेशनला वरच्या इक्वेशनला ह्या इक्वेशन नंबर वनला जर आपल्याला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्याला मॅग्निट्यूडने डिवाईड करावं लागतं आहे बरोबर आहे नॉर्मल व्हेक्टरच्या मग मी काय म्हणतो डिवाइड इक्वेशन वन बाय मॅग्निट्यूड ऑफ एन कॅप मग मॅग्निट्यूड ऑफ एन कॅपची व्हॅल्यू आपण काढले आपण डिवाईड करूयात काय येणार सांगा इथं मग आर बार डॉट इथे येणार आहे थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस ट्वेल्व के कॅप इक्वल टू किंवा इथंच आपण करू शकतो प्लस 13 थर्टीन बाय थ्री आणि इथं पण आपण थर्टीन करणार इक्वल टू झिरो ठीक आहे या पद्धतीनं म्हणजे काय केलं आपण तर याला पण थर्टीने डिवाइड केल्याला आपण थर्टीनं डिवाईड केलं थर्टीन, के थर्टीन, के थर्टीन कुठून आलं तर ती मॅग्नेट्यूड आहे कुणाची मॅनिट्यूड आहे नॉर्मल व्हेक्टरची मॅग्नेट्यूड आहे ठीक आहे ओके डन आता यानंतरनं हाच पार्ट आपण कन्व्हर्ट करूयात याच्यामध्ये की आर बार डॉट थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस ट्वेल्व के कॅप अपॉन थर्टीन इक्वल टू हे कॅल्क्युलेशन वन येणार इकडे आल्यानंतर मायनस वन येणार म्हणजे हा पार्ट कशात कन्वर्ट झाला तर हा पार्ट प्रॉपर कन्व्हर्ट झाला तुमचा नॉर्मल फॉर्ममध्ये म्हणजे याच्यापासून तुम्हाला दोन व्हॅल्यू घ्यायच्यात एक व्हॅल्यू घ्यायचे म्हणजे याला कम्पेअर करा तुम्ही वाटल्यास आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी किंवा पी डॅश म्हणूयात आपण त्याला आर बार डॉट एन कॅप इक्वल टू पी डॅश मग आता ही पीची व्हॅल्यू ज्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पी दिलं आहे त्यांनी ती पी, पी म्हणजे इथला पार्ट येतो इथली पीची व्हॅल्यू थर्टीन घ्यायची नाही आहे हे लक्षात ठेवा मग आपण काय करणार इथं बघा आता या ठिकाणी तर एन कॅपची व्हॅल्यू लिहिणार पहिल्यांदा थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस ट्वेल्व के कॅप आणि पीची व्हॅल्यू लिहिणार आपण त्याला पी म्हणतो मी इथं मायनस वन मग आता आपल्याला डिस्टन्स फाईंड करायचं ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे होत्या त्या तर मिळाल्या आपल्याला ठीक आहे मग आता डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड पॉइंट ए प्लेन आणि पॉइंट ए, ए। मधला डिस्टन्स मग डिस्टन्स काढताना काय करणार मग तुम्ही डी इक्वल टू फॉर्म्युला लिहिणार पहिल्यांदा काय असतो फॉर्म्युला तर फॉर्म्युला असतो तुमचा जो ए फॉर्म्युला एन कॅप ठीक आहे आणि इथे काय असतो ए बार डॉट मायनस पी या पद्धतीनं क्लिअर आहे म्हणजे हा जो ए बार आहे तो काय असणार आहे तर इथला पॉईंट असतो हे डोक्यात ठेवा ज्या पॉईंटपासून तुम्हाला डिस्टन्स फाईंड करायचं आहे तो ए बार असणार आहे हा इथला ए बार असणार आहे मग आता बी या पॉईंटसाठी आपण इथं काय घेणार बी बार घेणार म्हणजे इथं काय येणार आहे बी बार येणार आहे क्लिअर आहे का ओके मग पहिल्यांदा तुम्ही काय करा ए बार डॉट एन कॅपची व्हॅल्यू काढून घ्या ठीक आहे मग ए बार डॉट एन कॅपची व्हॅल्यू जर काढायची झाली कशी काढणार आपण बघा आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप म्हणजे ए बार आला डॉट एन कॅप यन कॅप म्हणजे काय येणार आहे थ्री आय कॅप ओके आपण इथं काय राहिलं रे थर्टीन राहिलं थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस ट्वेल्व के कॅप अपॉन थर्टीन मग आता इथं काय येणार बघा थ्री प्लस फोर मायनस ट्वेल्व अपॉन थर्टीन येणार आहे म्हणजे थोडक्यात काय येणार बघा इथं नाही इथं फोर गेले मायनस एट मायनस एट आणि हे मायनस फाय बाय थर्टीन येणार इथं आणि हे आलं ए बार डॉट एन कॅप ठीक आहे आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कुठं पुट करायची इक्वेशन नंबर आपण म्हणूयात टू पुट दिल्यू इन इक्वेशन टू मग पुट इन इक्वेशन टू इक्वेशन टू मध्ये पुट केले असतात डी बरोबर काय येणार आहे मायनस फायव्ह आपण थर्टीन मायनस आणि पीच व्हॅल्यू किती मायनस वन आहे मग इथे येणार आहे मायनस वन आणि मॉड्युलस डी इक्वल टू किती येणार बघा मायनस फायव्ह प्लस वन इथं आपण थर्टीन येणार आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इथं ओवरऑल तुमच्या लक्षात येईल एक्झाम्पल D इक्वल टू काय येणार सांगा इथं मग D इक्वल टू येणार आहे तुमचं थर्टीन वनचा थर्टीन थर्टीन मायनस फायू किती येते बघा एट बाय थर्टीन बरोबर आहे थर्टीन मायनस फायू एट बाय थर्टीन हे मॉड्युल आलं. ते पण पॉझिटिव्ह येणार आहे त्यामुळे डी इक्वल टू तुम्ही असं म्हणू शकता की पुढं याच ठिकाणी एट बाय थर्टीन युनिट कारण डिस्टन्स ते ठीक आहे याला आपण इक्वेशन नंबर काय म्हणूया थ्री म्हणूयात त्यानंतर जसं आपण ए ह्या पॉईंट पासून डिस्टन्स काढले तसंच बी ह्या पॉईंटपासून तो डिस्टन्स काढूयात इथं म्हणूयात आपण की डिस्टन्स बिटवीन प्लेन अँड पॉइंट बी म्हणजे थोडक्यात तिथं बी बार असणार आहे मग आपल्याला माहिती आहे डी बरोबर फॉर्म्युला येणार आहे बी बार डॉट एन कॅप मायनस पी पी बदलणार नाही पी हाच राहणार आहे मायनस वन तो कसा घेतला हे लक्षात आलं इथला थर्टीन घ्यायचा नाही नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून पी घ्यायचा तुम्हाला ठीक आहे ओके आता बी बार डॉट यन कॅप जर काढायचा झाला था तुम्हाला तर हीच प्रोसेस पुन्हा रिपीट करावी लागेल फक्त बी बारील वेक्टरीत मायनस थ्री आय कॅप प्लस झिरो जे कॅप प्लस के कॅप डॉट थ्री आय कॅप प्लस फोर जे कॅप मायनस ट्वेल्व के कॅप ठीक आहे अपॉन थर्टीन येणार इथं मग इथे येणार आहे मायनस नाईन प्लस झिरो मायनस ट्वेल्व अपॉन थर्टीन ठीक आहे मग आता मायनस नाईन प्लस ट्वेल्व म्हणजे मायनस ट्वेंटी वन बाय थर्टीन येणार इथं करेक्ट आहे ओके आणि आता ह्याच्यानंतर मग पुट this व्हॅल्यू इन इक्वेशन काय म्हणूयात आपण फोर ठीक आहे बी बार डॉट n कॅप आपण म्हणूयात पुट दिज व्हॅल्यू इन इक्वेशन फोर मग इक्वेशन फोरमध्ये व्हॅल्यूपूट केली असतं काय मिळते आपल्याला बघा तर डी बरोबर पुन्हा बी बार डॉट एन कॅप मायनस पी म्हणजे थोडक्यात इथं पुन्हा काय मिळणार आपल्याला नायंटी ऑफ बी बार डॉट एन बार मायनस ट्वेंटी वन बाय थर्टीन इथं मी डायरेक्ट प्लस वन लिहितो आता प्लस वन का तुमच्या लक्षात आलं इथं मायनस मायनस काय येत आहे प्लस वन येत आहे ठीक आहे आता थर्टीन वनचा थर्टीन मग आता इथं किती येणार आहे मायनस ट्वेंटी वन प्लस थर्टीन अप ऑन थर्टीन ठीक आहे आता थर्टीनमधून ट्वेंटी वन गेले मायनस एट बाय थर्टीन आता ही मॅग्नेट हे काय सांगा मॉड्युलस आहे मॉड्युलसच्या बाहेर आल्यानंतर डिस्टन्स हे पॉझिटिव्ह येणार आहे एट बाय थर्टीन कारण डिस्टन्स कॅनॉट बी निगेटिव्ह आणि ही पण व्हॅल्यू किती आली तुमची एट बाय थर्टीन त्याला आपण इक्वेशन नंबर थ्री फोर फायव्ह म्हणूयात मग फ्रॉम थ्री अँड फाईव्ह कारण ही पण एट बाय थर्टीन आहे व्हॅल्यू ही पण एट बाय थर्टीन आहे म्हणजे हे पण डिस्टन्स सेम झालं आणि हे पण डिस्टन्स काय झालं सेम झालं मग आपण म्हणू शकतो फ्रॉम थ्री अँड फायव्ह डिस्टन्स बिटवीन अ पॉइंट ए किंवा प्लेन ॲट इक्विडिस्टंट म्हणा तुम्ही सरळ सरळ फ्रॉम थ्री अँड फोर काय म्हणणार तुम्ही की प्लेन ॲट इक्वी डिस्टन्स फ्रॉम पॉइंट ए अँड बी असं म्हटलं तरी चालतंय त्यांनी शो दॅट जे करायला लावले तेच लिहा खाली या पद्धतीनं तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे ठीक आहे आता याच प्रश्नामध्ये सेम कंडिशनला म्हणजे इक्विडिस्टंट असताना तुम्हाला काय म्हणतील ते फाइंड पी म्हणतील के म्हणतील म्हणजे अननोन कसा फाइंड करायचा हे पण आपल्याला बघितलं पाहिजे म्हणजे डिस्टन्सचा फॉर्म्युला कसा वापरायचा व्हेक्टरमधला हे तुमच्या लक्षात आलंय सिमिलरली आता आपण अननोन कसा फाइंड करायचा हे एक बघूयात ते एक्झाम्पलमध्ये म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ती पूर्णपणे क्लिअर होणार आहे आणि याच मेथडने जायचंय फक्त कुठेतरी अननोन असणार आहे ठीक आहे मग एक काम करा हे व्यवस्थित लिहून घ्या आता आता जो नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय यामध्ये त्यांनी तुम्हाला पी फाइंड करायला सांगितलंय ठीक आहे आणि तुम्हाला काय सांगितलंय की लाईन ही प्लेनला कसे पॅरल आहे तर मी तुम्हाला इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये पण सांगितलेलं की लाईन जर प्लेनला पॅरल आहे तर त्या ठिकाणी जर इक्वेशन काढायचं असेल आपल्याला तर आपण दोन्ही डायरेक्शन रेशोचा क्रॉस प्रोडक्ट करतो बरोबर आहे का इक्वेशनसाठी लक्षात ठेवायचं पण जर अननोन फाइंड करायचा असेल तर अननोन फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल लक्षात ठेवा अननोन फंड करायचा असेल तर हा जो इथला बी बार आहे आणि हा जो इथला एन कॅप आहे एन बार आहे ठीक आहे तर ह्या दोघांचा डॉट प्रोडक्ट हा झिरो असतो ज्यावेळेस कंडिशन कशी आहे बघा परपेंडिक्युलरची कंडिशन आपण काय सांगतो ए वन ए टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इक्वल टू झिरो ही कारशनसाठी आहे पण सेम तीच कंडिशन व्हेक्टरसाठी काय असते तर त्यांचा जो काय डायरेक्शन रेशो असतो त्या डायरेक्शन रेशोचा डॉट प्रोडक्ट हा झिरो असतो परपेंडिक्युलरसाठी आणि डॉट प्रोडक्ट झिरो कधी वापरायचा ज्या वेळेस तुम्हाला अननोन फाइंड करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला डॉट प्रोडक्ट हा झिरो वापरायचा आहे क्लिअर आहे ठीक आहे म्हणजे आता इथं काय करणार बघा या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की आ, बी बार इक्वल टू काय लिहिणार आपण टू आय कॅप प्लस जे कॅप प्लस टू के कॅप ठीक आहे आणि एन बार काय लिहिणार आपण इथं थ्री आय कॅप मायनस टू जे कॅप प्लस पी के कॅप आणि बोथ लाईन्स कशा आहेत सांगा एक लाईन अँड प्लेन एकमेक कसे आहेत पॅरल आहेत मग लाईन पॅरल टू प्लेन आणि लाईन जर प्लेनला पॅरल असेल तर आपण लिहू शकतो बी बार डॉट एन बार इक्वल टू झिरो कंडिशनच हे लक्षात ठेवा जर इथे इक्वेशन काढायचं असतं तर आपण काय केलं असतं क्रॉस प्रोडक्ट केलं असतं हे डॉक्टर ठेवा ठीक आहे ओके आता यानंतर ना डॉट आहे आता इथून पुढे काय करणार आपण तर डॉट प्रोडक्ट घेऊयात दोघांचा आता इथं डायरेक्ट डॉट प्रोडक्ट घेतला तरी चालतंय बघा इथं लिहा वाटल्याच बोर्डमध्ये एक्झाममध्ये आता इथं मी डायरेक्ट करून दाखवतो थ्री टूचा काय होणार इथं सिक्स मायनस टू प्लस टू पी इक्वल टू झिरो सिक्स मायनस टू किती येणार आहे फोर प्लस टू पी इक्वल टू झिरो म्हणजे पी इक्वल टू टू पी इक्वल टू किती आलं मायनस फोर पी इक्वल टू किती आलं मायनस टू फार सोपं एक्झाम्पल या या या, या कंडिशनवरती तुम्हाला सीईटीमध्ये पण सगळ्यात जास्त एक्झाम्पल्स आहेत ठीक आहे फार सोप्पा पार्ट होतं काही अवघड नाही लक्षात ठेवायचं अननोनची कंडिशन ज्यावेळेस तुम्हाला अननोन फाइंड करायचं आहे त्यावेळेस परपेंडिक्युलरची कंडिशन ए वन ई टू प्लस बी वन बी टू प्लस सी वन सी टू इक्वल टू झिरो कार्टेशन असेल तर विक्टरची कंडिशन बी बार डॉट एन बार इक्वल टू झिरो जर पॅरल असेल तर ती परपेंडिक्युलरसाठी आणि जर तुम्हाला डायरेक्शन रेशो फाइंड करायचा आहे दोन डायरेक्शन रेशोवरून म्हणजे थोडक्यात काय इक्वेशन फाईंड करायचं आहे तर क्रॉस प्रोडक्ट ह्या गोष्टी प्रायमरी लक्षात ठेवा कारण हा पार्टच कन्फ्यूज करतो सगळ्यांना की इथं असं केलंय परपेंडिक्युलर म्हणून तुम्ही इक्वेशन मध्ये वेगळंच केलंय ह्या गोष्टी थोड्याशा लक्षात राहिल्या की सगळ्या गोष्टी तुम्हाला इझी वाटतील आता हे क्वेश्चन लिहून घ्या यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण तुम्हाला जो प्रश्न दिसतोय त्या क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिलंय बघा क्वेश्चन मध्ये सांगितलंय फाइंड इक्वेशन ऑफ प्लेन्स पॅरल टू द प्लेन एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड मायनस फोर इक्वल टू झिरो विच इज ॲट अ युनिट डिस्टन्स युनिट डिस्टन्सचा अर्थ काय डिस्टन्स तिथे वन युनिट आहे लक्षात ठेवायचं फ्रॉम द पॉईंट आणि पॉईंट पण दिलाय तुम्हाला इक्वेशन आहे डिस्टन्स फॉर्म्युला वापरून तर लक्ष द्या का आता हे सोडवतो का आहे बघा ऐका जर एखाद्या प्लेनला दुसरी प्लेन पॅरल आहे तर लक्षात काय आहे की ह्या दोन्ही प्लेनमध्ये सिमिलॅरिटी काय राहते तर हा जो भाग आहे तो दोन्ही प्लेन मधला सेम असतो फक्त ह्या दोन्ही प्लेन मधला डिफरंट भाग कोणता असतोय हा डी चा हे डोक्यात ठेवा पॅरल लाईन असेल पॅरलर प्लेन असेल तर बऱ्यापैकी एक्स वायचे कोइबिशन दोघांचे सेम असतात जो इंटरसेप्टचा पार्ट असतो ठीक आहे जो शेवटचा सेक्शन असतो तो फक्त डिफरंट असतो लाईनमध्ये पण आणि प्लेन मध्ये पण हे डोक्यात ठेवायचा ठीक आहे म्हणजे लाईन म्हणजे कुठलं स्ट्रेट लाईन सांगतोय मी तुम्हाला ठीक आहे प्लेन मध्ये पण तोच पार्ट आहे इथं पण मग आता या ठिकाणी काय होणार आहे बघा ऐकून घ्या इथं आपण आपल्याला जे रिक्वायर्ड इक्वेशन आहे ते पहिल्यांदा लिहून घेऊयात की आपल्याला जे पाहिजे इक्वेशन ते काय असणार आहे मग आपण असं म्हणूयात द इक्वेशन ऑफ प्लेन त्यांनी जो प्रश्न दिला आहे तोच लिहितोय मी इथं द इक्वेशन ऑफ प्लेन ठीक आहे पॅरल टू पॅरल टू कशाला पॅरल आहे द प्लेन आणि हे इक्वेशन लिहून घ्या एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड मायनस फोर इक्वल टू झिरो इज ह्या इक्वेशन ह्या प्लेनला पॅरल असणार प्लेनचं इक्वेशन काय असेल तर ते असं असणार आहे एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड प्लस लॅमडा इक्वल टू झिरो मी काय म्हटलं तुम्हाला हा जो भाग आहे तो सेम राहणार आहे हा पार्ट बदलणार आहे मग हा पार्ट आपल्याला इथला ह्या ह्या प्लेनचा माहिती आहे या प्लेनचा माहिती आहे प्लेन का रिक्वायर्ड प्लेनचं इक्वेशन आहे नाही मग त्याला आपण लॅमडा कन्सिडर करणार आहे ठीक आहे आता पॉईंट तर आपल्याला इक्वेशन uh, तर लक्षात आलं आपल्याला आता डिस्टन्स पण माहिती आहे आणि पॉइंट पण माहिती आहे ठीक आहे मग आपण काय म्हणणार इथं बघा वी नो दॅट वी नो दॅट लक्ष द्या इट ठीक आहे ह्याला मी इक्वेशन नंबर वन म्हणतो ठीक आहे आणि इथं मी असं लिहिणार डी इक्वल टू आता कार्टेशन इक्वेशन असेल तर फॉर्म्युला काय असतो तर जे इक्वेशन तुम्हाला प्लेनचं दिलंय ते घ्यायचं आता प्लेनचं कुठलं इक्वेशन घेणार तुम्ही तर हे प्लेनचं इक्वेशन घ्यायचं आहे कळलं हे प्लेन्स इक्वेशन घेणार आहे मग हे प्लेन्स इक्वेशन घ्यायचं एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड प्लस लॅमडा अपॉन अंडर रूट काय करायचं एक्स वाय झेडच्या कोइप्शनचा स्क्वेअर वन प्लस फोर प्लस फोर ठीक आहे आता मला सांगा डिस्टन्स किती आहे वन युनिट आहे मग इथे येणार आहे वन इक्वल टू आता त्यानंतर प्लेन कुठल्या पॉईंटपासून एक युनिट डिस्टन्सवरती या पॉईंटपासून बरोबर आहे का म्हणजे हा जो पॉईंट येतो तिथे येणार आहे एक्स वाय झेड म्हणून हे कळालं का पॉईंट आपण एक्स वाय झेड म्हणून पुट करणार आहे तिथं नीट समजून घ्या विच इज ॲट अ युनिट डिस्टन्स फ्रॉम अ पॉइंट जे आपल्याला इक्वेशन ऑफ प्लेन फाईंड करायचं आहे ते ते प्लेन ह्या पॉईंटपासून पासून एक युनिट डिस्टन्सवरती आहे असं त्यांनी सांगितलं हे लक्षात ठेवा मग हा जो पॉईंट आहे तो ऍज एक्स वाय झेड म्हणून आपल्याला पुट करायचा आहे बघा एक्सची व्हॅल्यू किती पुट करणार तुम्ही वन मायनस टू इंटू टू प्लस टू इंटू किती करणार तुम्ही इथं थ्री प्लस लॅमडा डिवायडेड बाय इथे खाली किती येत आहे थ्री आहे कारण रूट नाईन म्हणजे थ्री येणार आहे मग इथं वन इक्वल टू कॅल्क्युलेशन करा इथे येत आहे फोर इथे येत आहे सिक्स म्हणजे वन मायनस फोर प्लस सिक्स प्लस लॅमडा आता समजून घ्यायचं वन आता मॉड्युलस ऑफ इथे किती येते बघा बरं सेवन सेव्हन मायनस फोर थ्री थ्री प्लस लॅमडा अप थ्री या पद्धतीने आलं याच्यावरून जर तुम्हाला हा जर मॉड्युलस कॅन्सल करायचा आहे तर तुम्हाला नाईन स्टँडर्ड मध्ये झालंय की हा जो पार्ट आहे तो प्लस मायनसमध्ये घ्यावा लागतो जर मॉड्युलस कॅन्सल करायचा झाला तर मग मा प्लस मायनस वन इक्वल टू पुढं काय येणार बघा थ्री प्लस लॅमडा अप थ्री आता तुम्ही काय करणार एकदा प्लस वन घेणार आणि एकदा काय घेणार आहे ऑर करून मायनस वन घेणार इथं ठीक आहे मग आता प्लस वन घेतला असता काय येते बघा थ्री प्लस लॅमडा अप थ्री म्हणजे इथं आलं थ्री इक्वल टू थ्री लॅम थ्री प्लस लॅमडा म्हणजे लॅमडाची वेल्यू इथं किती आली झिरो आली प्लस थ्रीचं मायनस थ्री होणार आहे करेक्ट आहे ओके आणि इथं जर का इता? 3, 3, lambda, 6, का तर, का तुम्ही सोडवलं तर काय येते बघा इथं थ्री प्लस लॅमडा आपण थ्री म्हणजे थ्री तिकडे गेलं मायनस थ्री इक्वल टू थ्री प्लस लॅमडा आलं म्हणजे इथं आलं मायनस सिक्स लॅमडाची व्हॅल्यू आली हे करेक्ट आहे लक्षात आली इथपर्यंत पूर्णपणे आता नीट समजून काय घ्यायचा भाग बघा याच्यामध्ये तर लॅमडाची व्हॅल्यू एकदा मायनस सिक्स आली एकदा काय आली तुमची झिरो आली म्हणजे आर फोर इक्वेशन ऑफ प्लेन्स इक्वेशन ऑफ पॅरल प्लेन म्हणूयात आपण फ्रॉम काय म्हणूयात वन एक वरून तुम्ही लॅमडाची व्हॅल्यू इथं पुट करा तुम्हाला इक्वेशन मिळेल त्याचबरोबर ही लॅमडाची व्हॅल्यू इथंच पुट करा तुम्हाला दुसरं इक्वेशन मिळेल कळालं म्हणजे इथं असं इक्वेशन येणार आहे की एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड प्लस झिरो इक्वल टू झिरो म्हणजे थोडक्यात एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड इक्वल टू झिरो हे पहिलं इक्वेशन असेल रिक्वायर्ड आणि दुसरं इक्वेशन काय असेल त्याचं एक्स मायनस टू वाय प्लस टू झेड ठीक आहे मायनस सिक्स इक्वल टू झिरो हे दुसरी इक्वेशन असेल या पद्धतीनं क्वेश्चन सोडवायचा हा म्हणजे डिस्टन्सचा क्वेश्चन फक्त डिस्टन्स फाईंड करा म्हणून नाही येणार ना आहे तीन फॉर्मॅटमध्ये येणार आहे एक तर डिस्टन्स फाईंड करा दुसरा शो दॅट तर आहेच पुन्हा पॉईंट कोणता आहे तर अननोन फाइंड करा म्हणून आता अननोनचा क्वेश्चन पण आहे लक्षात घ्या एक तो मी तुम्हाला होमवर्कला देईन ठीक आहे अननोन फाइंड करा आणि तिसरा काय सांगा इक्वेशन फाइंड करा हा जो भाग आहे तो तुम्हाला लक्षात आला पाहिजे म्हणजे एकच फॉर्म्युला गिवन डाटा बदलतात कुठं चेंज करायचं एक्झॅक्टली हे करा कळालं पाहिजे मग पॅरल प्लेन असेल तर लक्षात ठेवायचं हा जो लॅमडाचा पार्ट आहे म्हणजे शेवटचा पार्ट आहे तो चेंज करायचा त्यांनी पॉईंट दिलेलाच असतो पुट करायचा लॅमडाची व्हॅल्यू काढायचा आणि मग त्या व्हॅल्यू पुन्हा त्या इक्वेशनमध्ये पुट करायचे तुम्हाला इझिली आन्सर मिळून जात आहे हे क्लिअर झालं इथपर्यंत काय प्रॉब्लेम नसावा आता यानंतर आपण होमवर्कचे क्वेश्चन्स बघूयात वन बाय वन हे व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या लक्षात आलं असेल आता तुम्हाला होमवर्क करायचा आहे होमवर्कमध्ये चार दिले प्रश्न दिलेत मी तुम्हाला ठीक आहे तुम्ही जर प्रश्न आणि त्याचे इयर जर बघितले तर लक्षात येईल दोन हजार वीस एकोणीस अठरा त्यानंतर दोन हजार सोळा बऱ्यापैकी या पॉईंटवरती प्रश्न दरवर्षी त्यांनी एक्झाममध्ये विचारलायच लक्षात घ्या दरवर्षी विचारलाय मग हा जो भाग आहे तो परफेक्ट करा आता यानंतर प्रश्न बघूयात आपण हा प्रश्न सोपाचा आहे दोन हजार वीसला ला विचारलाय पॉईंट पासून प्लेनपर्यंत डिस्टन्स काढायचं आहे फॉर्म्युला काय सांगा ए बार डॉट एन कॅप मायनस पी असा असणार आहे पण हा जो पी आहे तो ह्याला नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करून जो येईल तो घ्यायचा आहे लक्षात घ्या ठीक आहे दुसरी गोष्ट हा जो पार्ट आहे बघा दुसरा क्वेश्चन जुलै दोन हजार एकोणीस ठीक आहे तर याच्यामध्ये या पॉईंटपासून ही प्लेन आणि या पॉईंट पासून ही प्लेन कशी इक्विडिस्टंट डिस्टंटवरती आहे पहिली कंडिशन काय हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करणार तुम्ही नॉर्मल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आणि मग तुम्हाला एन कॅप आणि पीच व्हॅल्यू घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचं की ह्या पॉईंटपासून याचं डिस्टन्स काढायचं डी वन या पॉईंटपासून याचं डिस्टन्स काढायचं डी टू सेपरेटली ठीक आहे आता इथं म्यू आहे अननोन आहे अननोन राहणार याच्यामध्ये हे लक्षात ठेवा आणि नंतर दोघांना इक्वेट करायचं जसं आपण मग म्हटलेलं फ्रॉम थ्री अँड फाईव्ह म्हणून तसं इक्वेट करायचं आणि मग तुम्हाला म्युच्यु व्हॅल्यू मिळणार आहे आहे अवघड नाहीये तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघायचं आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्यानंतर हा जो पॉईंट आहे हे ते किती सोपं हे तोंडी सुटू शकता असं एक्झाम्पल आहे कसं तर तुम्हाला माहिती आहे की डी बरोबर फॉर्म्युला काय डिस्टन्स विचारलाय तर हे इक्वेशन लिहिणार ॲज इट इज आणि आपण ह्या एक्स वाय झेडच्या कोइफिशनचा रूटमध्ये स्क्वेअर करणार आणि एक्स वाय झेडच्या ठिकाणी तुम्ही वन टू मायनस वन व्हॅल्यू पुट करायची आन्सर मिळून जाते तुम्हाला क्लिअर ओके त्यानंतर हे काय सांगितलं शो दॅट आता हे पण सोपं आहे इथं इक्वल टू ह्याला काय म्हणणार डी वन म्हणा इक्वल टू इथं इक्वेशन लिहाव एक्स प्लस टू वाय मायनस सेवन झेड प्लस एट अपॉन अंडर रूटमध्ये ट्वेंटी फायव्ह प्लस फोर प्लस फोर्टी नाईन ठीक आहे आणि मग एक्स वाय झेडच्या ठिकाणी तुम्ही काय पुट करणार आहे एकदा हा पॉईंट पुट करा तुम्हाला जे काय आन्सर मिळेल त्याला इक्वेशन नंबर वन म्हणा पुन्हा हेच इक्वेशन घेऊन पुन्हा तुम्ही काय करणार आहे हा पॉईंट पुट करणार इक्वेशन नंबर टू म्हणजे तुम्हाला डिस्टन्स बिटवीन पॉईंट अँड प्लेन दुसरा पार्ट मिळेल आणि दोन्ही पण सेम आले पाहिजेत इक्वि डिस्टन्सचा अर्थ काय शो दॅट म्हणजे आलेच पाहिजेत येणारच लक्षात घ्या येत नसतील कॅल्क्युलेशनमध्ये मिस्टेक आहे तुमच्या काहीतरी मग आता हा पार्ट तुमच्या लक्षात आलाय ओव्हरऑल हे काय शो करायची गरज कर नाही तर मला फक्त डिस्टन्स सांगा की कमेंट सेक्शनमध्ये की किती आले बाकी हा भाग बाक डिस्टन्स तर आहेच हिची व्हॅल्यू सांगाल तुम्ही याची पण व्हॅल्यू सांगाल काही जास्त अवघड नाही आहे तुम्ही ट्राय करा वैयक्तिकरित्या कारण हे सगळे क्वेश्चन आलेले आहेत ठीक आहे आणि रिपीट होणार आहेत हे क्वेश्चन्स तुम्ही कॅल्क्युलेशन जेवढं चांगलं कराल तेवढं चांगल्या गोष्ट होतील ठीक आहे मग आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद